हॅलो फ्रेंड्स वी लर्न ग्रॅविटेशन पार्ट टू ऑफ दिस व्हिडिओ इन द फर्स्ट व्हिडिओ वी लर्न अबाऊट ग्रॅविटेशन ओके सो इन दिस व्हिडिओ वी लर्न अबाऊट केप्लर्स लॉ केप्लर्स लॉ अँड देन वी लर्न न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅविटेशन तर यामध्ये आपल्याला केप्लर्स लॉबद्दल शिकायचं आहे प्लॅनेटरी मोशन्स हेड बीन ऑब्झर्वड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियन टाइम्स बिफोर कॅलिलिओ आपल्याला हे माहिती आहे की आपल्या अवकाशामध्ये हे जे सर्व ग्रह ताऱ्यांची जी मोशन आहे ती जी गती आहे ते अनेक ॲस्ट्रॉनॉमर्सनी खगोल तज्ज्ञांनी फार पूर्वीपासूनच त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे निरीक्षण केलं आहे आणि त्या निरीक्षणामध्ये जसं आपण पाहतो की गॅलिलिओनी जसं ऑब्झर्वेशन केलेलं आहे सर्व प्लॅनेटच्या पोझिशनचं कारण ही जी ग्रह असतात उपग्रह असतात त्यांची पोजिशन काय आहे तर हे त्या त्यावेळेस त्यांनी ज्या ज्यांच्याकडे जे काही साधनं उपलब्ध होती आपल्या डोळ्यांनी पाहण्याची त्यावरून त्यांनी ते सर्व निरीक्षणं नोंदवलेली आहेत बाय द सिक्स्टीन सेंच्युरी ए लॉट ऑफ डाटा वे आर अबाउट प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन्स इसवी सन सोळाशेपर्यंत सोळाव्या शतकापर्यंत बराचसा जी माहिती आहे ती संकलित झाली होती प्लॅनेटरी पोझिशनबद्दल म्हणजे हे जे प्लॅनेट्स आहे ग्रहांच्या ग्र ग्रहांच्या स्थितीबद्दल बरीचशी माहिती होती त्यानंतर जॉन्स केप्लर स्टडी दिस डाटा ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलो सर्टन लॉज म्हणजे जॉन केप्लरनी जो काही या सर्व माहितीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलो सर्टन लॉज म्हणजे हे जे, जे ग्रह आहे ग्रहांची जी गती असते फिरण्याची त्यामध्ये काहीतरी नियमितता असते हे त्यांच्या लक्षात आलं ही स्टेटेड थ्री लॉज डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन त्यांनी तीन नियम या ठिकाणी सांगितले प्लॅनेटरी मोशनचे दीज आर नोन ॲज केपलर्स लॉज आपण याचा आपण अभ्यास करणार आहोत ओके तर या ठिकाणी काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या की ए क्लोज कर फोकस ऑफ पॉईंट सच दॅट द सम ऑफ द डिस्टन्स फ्रॉम दॅट पॉइंट टू द अदर फिक्स पॉईंट कॉल फोकस म्हणजे सेंटर वी कॉल्ड ऑल्सो सेंटर सो डू यू नो यू कॅन लुक ॲट दिस फिगर वन पॉईंट थ्री अँड इलिप्स इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार जे आपल्याला या ठिकाणी हे दिसते आहे आकृती दिसते आहे त्याचा आपल्याला निरीक्षण करायचं आहे अँड इलिप्स इज द कर्व हा काय एक कर्व आहे या इलिप्स इज द कर ऑप्टेन व्हेन ए कोन इज कट या ठिकाणी आपल्याला कोण पण आहे हा कोन कट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं इलिप्स आपल्याला बघायला मिळते इट हॅज टू फोकल पॉइंट दोन फोकल पॉईंट दिसते आहे आपल्याला सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ टू फोकल पॉईंट फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर इज कॉन्स्टंट दोन फोकल पॉईंट कोणते आहे यफ वन अँड यफ ओ एफ टू आर द टू फोकल पॉईंट दिसते आपल्याला यू लुक ॲट दिस केअरफुली एफ वन अँड एफ टू आर द टू फोकल पॉईंट फोकल पॉईंटबद्दल आपण आता पाहाला आहे दोन एच यांनी सेंटर काढलेले आहे इफ ए बी सी आर द पॉईंट टू द इलिप्स देन त्यानंतर या इलिप्सवर ए बी आणि सी तीन पॉईंट आहे तर काय होणार ए एफ वन एफ वन प्लस ए एफ टू इज इक्वल टू बी एफ वन प्लस बी एफ टू इज इक्वल टू सी एफ वन प्लस सी एफ टू तर अशा पद्धतीचे पॉइंट्स आपण या ठिकाणी त्या त्याचा डेटा ते, आपण लिहू शकतो त्यानंतर या ठिकाणी ने जो पहिला नियम मांडलेला आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ ए सन ॲट वन ऑफ द फोकी म्हणजे हे जे ऑर्बिट असते प्लॅनेटचं ग्रह ज्यामध्ये फिरतात हे लंबवर्तुळाकार असतात ग्रह फिरण्याचा जो मार्ग असतो लंबवर्तुळाकार असतो आणि त्याच्या मुख्य मधात कोण असतो सेंटरमध्ये सण असतो सूर्य असतो लुक ॲट द सण रेड कलरमध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्याला सण दिसते त्याच्या मुख्य फोकसमध्ये असते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की सण आहे आणि त्याच्या लंबवर्तुळाकार दिशेमध्ये ग्रह आपल्या ऑर्बिटमध्ये कक्षांमध्ये फिरत असतात ओके तर ही जी आहे म्हणजे दिस डायग्राम शोज दॅट वन पॉईंट फोर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन काय आहे इलिप्टिकल ऑर्बिट दिसते आहे लंबवर्तुळाकार कक्षा दिसते आपल्याला हे प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय यस इन द रेड ले कलर ओके सेकंड आपण या ठिकाणी बघणार आहोत दुसरा जो नियम आहे केपलरचा तो पाहू सेकंड रूल पाहू त्याचा द लॉ लाईन जॉईनिंग द प्लॅनेट द लाईन लुक ॲट दिस पिक्चर ऑल्सो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्विस इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम आपल्याला या ठिकाणी दिसते ए बी दिसते आपल्याला त्यानंतर बी सी सी डी डी ई ई डीईफ ए अशा पद्धतीनं या ठिकाणी लाईन जॉइनिंग केलेली आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्विस इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल हा दुसरा झाला याच्यामध्ये ए बी सी डी आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट ए बी सी डी आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम दॅट इज आफ्टर इक्वल इन इंटरवल ऑफ टाईम द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए अँड सी आर शोन बाय बी अँड डी बी अँड डी रिस्पेक्टिवली ओके हे लक्षात आलं आहे का यू लुक ॲट द डायग्राम अँड देन ऑब्झर्व

केप्लर ऑप्टेन दिज लॉ सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ पोझिशन ने जे निरीक्षण केलं होतं तर यावरून ह्यांनी तीन जे नियम शोधून काढले दिस सिम्पल फ्रॉम द स्टडी ऑफ पोझिशन ऑफ प्लॅनेट म्हणजे प्लॅनेटची पोझिशन काय आहे त्यावरून यांनी रेग्युलर जे त्यांनी ऑब्झर्वेशन्स केलं निरीक्षणं त्यावरून हे समीकरण या ठिकाणी आपल्याला त्यांनी नियम काढलेले आहे ही हॅज नो एक्सप्लेनेशन ॲज टू हाय प्लॅनेट ओबे दिस लॉ हे सर्व जे आपले ग्रह आहेत हे खऱ्या अर्थानं हे पालन का करतात या नियमाचं याचं एक्सप्लेनेशन मात्र केपलरला देता आलं नाही वी विल सी बिलो हाऊ द लॉज हेल्प न्यूटन इन द फॉर्म्युलेशन ऑफ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मग न्यूटनला याचा काय त्याचा उपयोग झाला आहे त्याच्या न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनसाठी ते आपल्याला बघायचं आहे यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलं आहे की इफ ई एस एफ इन द फिगर आपण एक पॉईंट चारची फिगर या ठिकाणी बघतो आहे ई एस एफ

अँड युनिव्हर्सली टू द स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स तर आपण पाहतो की निसर्गामध्ये ऑल हे जे पाहिलं आपण ऑल द अबाव कन्सिडरेशन आपण जे केपलर्स लॉ पाहिलं लीट न्यू टर्न टू फॉर्म्युलेट हिज थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी म्हणजे हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा जो शोध न्यूटन्सनी मांडला uh, uh, the ही जो सिद्धांत मांडला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीचा संपूर्ण विश्वामध्येच गुरुत्व बल असते याबद्दलचं जो संशोधन केलं आहे हे ॲक्च्युली केपलरनी हे त्याचं ऑब्झर्वेशन लिहून घेतलेले होते अकॉर्डिंग टू द थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ ए डेफेनाईट फोर्स म्हणजे प्रत्येक ज्या दोन वस्तू असतात निसर्गामधल्या कोणत्याही वस्तूमध्ये आकर्षण असते डेफेनाईट फोर्स असते दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस अँड टू ऑब्जेक्ट अँड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे ह्या दोन वस्तूंमधलं मास किती आहे वस्तुमान किती आहे आणि त्यांचं अंतर किती आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम यावरून अवलंबून असते तर आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत की आ, हा जो ग्रॅव्हिटेशन्स लॉ आहे एव्हरी पार्टिकल आपण याच्यात पाहिला आहे की एव्हरी पार्टिकल अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल इन द युनिव्हर्स या विश्वामध्ये कोणत्याही दोन कणांमध्ये कोणत्याही दोन वस्तूमध्ये काय असते आकर्षण असते विथ फोर्स दॅट इज डायरेक्टली प्रपोन टू द दे प्रॉडक्ट दे दे ऑफ देअर मासेस डायरेक्टली प्रपोशन कशावर अवलंबून आहे त्यांच्या मासेसवर वस्तुमानावर अवलंबून आहे आणि इनिव्हर्सली प्रपोशनल का त्यांच्या अंतरावर अवलंबून आहे अंतर आणि वस्तुमान यावर आहे म्हणजे एनी पार्टिकल ऑफ मॅटर इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एनी अदर विथ फोर्स व्हेरिंग डायरेक्टली ॲज द प्रॉडक्ट ऑफ मासेस ओके तर हे आपण या ठिकाणी पाहिलं होतं जॉन केपलरबद्दलची पण या ठिकाणी माहिती दिली आहे की ते एक जर्मन ॲस्ट्रॉनॉमर होते आणि मॅथमॅटिशियन होते तर खगोल तज्ज्ञ आणि गणित तज्ज्ञ होते ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर ऑफ द फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे इन प्रयाग प्रग्वे इन सिक्स्टीन हंड्रेड आफ्टर ए सडन डेथ ऑफ ब्राहे इन सिक्स हंड्रेड वन केप्लर वॉज अपॉइंटेड ॲज अ रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस म्हणजे त्या त्यांच्या ठिकाणी ब्राहे यांच्या ठिकाणी केप्लर यांचं त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करण्यात आली नेमणूक करण्यात आली रॉयल मॅथमॅटिशियन ओके राजकीय मॅथमॅटिक्स म्हणून राजघराण्यामध्ये केप्लर यूज दिस ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन केप्लरने जे ऑब्झर्वेशन केलं होतं निरीक्षण केलं होतं वेगवेगळ्या ग्रहांचं त्यांच्या पोझिशनचं मे आणि ब्राहे हे सुद्धा वैज्ञानिक होते त्यांनीसुद्धा जे काही ऑब्झर्वेशन केलं होतं आणि यांना इतका उपयोग झाला टू डिस द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन यांच्या ऑब्झर्वेशनचा उपयोग केपलर यांना झाला आणि त्यांनी प्लॅनेटरी मोशनचं डिस्कवरी केली लॉ ऑफ प्लॅनिटरी मोशनची रोड सेवरल बुक्स हिज वर्क वॉज लेटर यूज बाय न्यूटन इन पॉर्च्युलेटिंग हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यांनी अनेक पुस्तकं पण लिहिली आणि त्या पुस्तकाचा उपयोग न्यूटन यांना झाला की त्यांना ग्रॅव्हिटेशनचं त्यांनी शोध लावलेला या ठिकाणी आपण पाहतो की लुक ॲट दिस पिक्चर वन पॉईंट फायव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आपल्याला दिसत आहे एक यम वन आणि यम टू वन आणि एम टू दोन्ही आपण या ठिकाणी एकमेकाकडे काय होऊन राहिले अट्रॅक्ट होऊन राहिले दोन्ही बाध पहा तुम्ही त्यांचे यारो हे फोर्स आहे फोर्स अट्रॅक्टिंग टू इच यानी टू ऑर्बिट म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की लॉ ऑफ युनिव्हर्स काय म्हणते आपल्याला की कोणत्याही दोन वस्तू आपल्या या विश्वामधल्या त्यांच्यामध्ये काय असते अट्रॅक्शन फोर्स असते पहा दोघे जण अट्रॅक्शन फोर्स आहे आणि हे कशावर अवलंबून असते अट्रॅक्शन फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मासेज एम वन अँड एम टू मासेस आणि युनिव्हर्सली प्रपोर्शनल टू द डी डी फॉर डिस्टन्स ओके हे मॅथमॅटिकली एक्सप्रेशन न्यूटननी केलेलं आहे शोज टू ऑब्जेक्ट ऑफ मासेस यम वन अँड यम टू इन केप एट डिस्टन्स फ्रॉम इच अदर मॅथमॅटिकली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू बॉडीज आता आपण गणितीय भाषेद्वारे आपण काय लिहू शकतो यफ ए एम ओन एम टू अपॉन डी स्क्वेअर ओके म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल कोणासोबत आहे मासेस सोबत आहे आणि युनिव्हर्सली प्रपोर्शनल डी स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स सोबत आहे ऑर य फ इजिकल टू जी एम ओन एम टू अपॉन डी स्क्वेअर हिअर जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनालिटी इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅविटेशनल कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट असते जी द लॉ अबो लॉ मिन्स दॅट द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल मास जर डबल असेल तर फोर्ससुद्धा डबल होणार अँड द डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रीज बाय फॅक्टर ऑफ फोर म्हणजे अंतर जर ज्या डबल असेल तर त्याचा फोर्स जो असतो तो कमी होतो इफ टू बॉडीज आर स्पेरिकल त्यात जर बॉडी स्पेरिकल असेल लंबवर्तुळाकार असेल द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज Along the line joining the center of two bodies, which is the center of two bodies. Of the distance between the center is taken by D. In case when the bodies are not spherical or have irregular shapes or a sail the direction of the force along the lining. द सेंटर ऑफ मासेस डी टेकन टू द डिस्टन्स बिट्वीन टू सेंटर ऑफ मास म्हणजे या दोन्हीवरून आपण असं लक्षात घेतो की जी इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिट्वीन टू मासेस केप्ट टाइफ्टी युनिट डिस्टन्स ओके तर हे आपण पाहतो येसा युनिट जे आहे व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिट्वीन टू मासेस ऑफ वन किलोग्रॅम केप्ट वन मीटर अपार्ट हे आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे का एसआय युनिट इन एसआय युनिट द युनिट ऑफ जी इज न्यूटन मीटर स्क्वेअर के जी स्क्युअर द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपिरिमेंटली मेझर्ड बाय हेनरी कॅव्हेंडीज हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे इन येसा युनिट इट्स व्हॅल्यू इज सिक्स पॉईंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन रिस्ट टू दू पॉवर मायनस इलेवन न्यूटन मीटर स्क्वेअर के जी स्क्वेअर ओके तर आपण या ठिकाणी हा अभ्यास केलेला आहे द सेंटर ऑफ मास अँड ऑब्जेक्ट

आ, हे क युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचं उदाहरण आहे ग्लास जर आपण खाली पडला तर तो जमिनीवर आदळतो बॉल जर फेकला तर शेवटी काय हवेत कितीही वेगानं फेकला तरी तो जमिनीकडेच येत असतो तर हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलं आणि केपलर्सचे आपण तीन नियम या ठिकाणी पाहिले आहे डू यू अंडरस्टँड दिस आय थिंक दॅट ऑल ऑफ यू अंडरस्टँड ओके